लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मतलब महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के जन्मदिन के उपलक्ष्य में नई मुंबई के शिवसेना नेता दिलीप जगताप ने पावणे में वृक्षारोपण किया और अपने नेता को जन्मदिन की बधाई दी पावणे के प्राथमिक आरोग्य केंद्र में समाज सेवी दिलीप जगताप ने डॉक्टरों और नागरिकों के साथ पेड़ लगाया और पर्यावरण संरक्षण और हरियाली बढाने का संदेश दिया देखिए रिपोर्ट शिवसेना पक्ष प्रमुख और मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के जन्मदिन के उपलक्ष्य में कार्यकर्ता तरह तरह से उन्हें बधाइयां दे रहे हैं आज वरिष्ठ समाज सेवी दिलीप जगताप ने अपने नेता के जन्मदिन पर पावने गांव में पेड़ लगाया और पर्यावरण सुरक्षा एवं हरियाली बचाने का संदेश देते हुए उन्हें बधाई दी दिलीप जगताप ने कहा कि मुख्यमंत्री दिन रात जनता और राज्य के भलाई के लिए काम कर रहे हैं वृक्षारोपण और पर्यावरण सुरक्षा के जरिए हमने उन्हें सच्ची सौगात देने की एक छोटी सी कोशिश की है इस अवसर पर प्राथमिक स्वास्थ्य केंद्र के कई डॉक्टर स्थानीय नागरिक और शिवसेना पदाधिकारी भी मौजूद थे आइए सुनाते उन्होंने और क्या कुछ कहा कुठे गाव गावामध्ये महाराष्ट्र शासनाचा जो उपक्रम आहे की पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण या योजनेअंतर्गत त्याचबरोबर माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज आयोजित केला होता सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एकमेकाच्या सहकार्याने एकसष्ट झाडांची या ठिकाणी लागण केलेली आहे वृक्षारोपण केलेलं आहे आणि हाच संदेश आम्ही इतर ठिकाणी देऊ इच्छितो की पर्यावरण जर आपण राखलं तर कदाचित आपण ह्या ज्या काही नैसर्गिक आपत्ती येते संकट येत आहेत याच्यातून आपल्याला फक्त पर्यावरणच आपल्याला सांभाळून घेऊन जाऊ शकतं एवढंच हा याच्या मागचा हेतू आहे वे स्थानीय शिवसेना भी मुख्यमंत्री के जन्मदिन लगाया और इस पर्यावरण पर्यावरणसेवी उपक्रम की सराहना की सुनिये उन्होंने क्या कहा पावनेगाव येथील परिसरामध्ये या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे सेनाप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या एकसष्टवा वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आम्ही या वृक्षारोपणचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यांचा एकसष्टवा वाढदिवस आहे आणि एकसष्ट झाडाची या ठिकाणी आम्ही लागवड केलेली आहे वृक्षारोपण केलेलं आहे हे पर्यावरण आपण सर्वांनी राखलं पाहिजे आणि हे पर्यावरणच आपल्याला या नैसर्गिक आपत्तीमधून वाचू शकतं म्हणून आज आम्ही या ठिकाणी एकसष्ट झाडाची लागवड वेगवेगळ्या प्रकारची झाडं जे आपल्याला सर्वांना उपयुक्त असतील अशा झाडांची लागवड या ठिकाणी केलेली आहे आणि सर्वांना हाच एक संदेश आहे की पर्यावरणाचं आपण जर या ठिकाणी जपलं पर्यावरण तर आपल्याला पुढील येणारी नैसर्गिक आपत्ती या ठिकाणी नक्कीच आपण या ठिकाणी वाचू शकते सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त आमचे समाजसेवक जगताप साहेब यांनी एकसष्ट झाडं लावावे आणि वृक्षरोपण पर्यावरणासाठी आपण योगदान द्यावं अशा पद्धतीचा एक संकल्प त्यांनी मांडला आणि संपूर्ण शाखेचे उपशाखा प्रमुख गटप्रमुख बुथप्रमुख सर्व सहकारी यांनी या कार्यक्रमात स्वतःचं योगदान देऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला आणि सर्वांनी मिळून त्या झाडांचं संगोपन करायचं आजच्या दिवशी ठरलं आणि तोच संदेश संपूर्ण गावाला संपूर्ण नवी मुंबईला हरित नवी मुंबई असं एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने आपल्या आपल्या वॉर्डामध्ये असंच करावं असं आम्ही एक संदेश देऊ इच्छितो माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त पावणेगाव शिवसेना शाखा तर्फे वृक्ष लागवड आयोजित केलेली आहे याचं संपूर्ण श्रेय आमचे समाजसेवक दिलीपजी जगताप साहेब यांचं आहे आणि हा संदेश आमची शाखा असे देऊ शकते देऊ इच्छिते की पर्यावरणाला वृक्षाशिवाय म्हणजे वाचवण्यासाठी वृक्ष लागवडीशिवाय पर्याय नाही असा संदेश शिवसेना शाखा पावणेगाव देत आहे ब्युरो रिपोर्ट टी व्ही वन इंडिया